पुणे सोलापूर मार्गावरील यवत गावाजवळ असणारा दौलत मंगल किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलत मंगल किल्ला म्हणून फारसा प्रसिद्ध नाही, पण या टेकडीवर असलेले हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र सुप्रसिद्ध आहे. 12व्या शतकात बांधलेलं भुलेश्वर मंदिराचं बांधकाम काळ्या बेसॉल्ट दगडामध्ये केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडीभोवती तटबंदी बुरुज बांधून शहाजी राजांच्या काळात दौलत मंगल किल्ल्याची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरून या किल्ल्याला दौलत मंगळगड हे नाव पडले असावे. पुण्याहून स्वतःच्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलत मंगळगड उर्फ भुलेश्वरी दोन्ही ठिकाणी पाहता येतात. पौराणिक आख्यायिकेनुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले. तसेच त्यांचा विवाह होऊन येथूनच ते कैलास पर्वतावर गेले. त्या ठिकाणी भुलेश्वर मंदिर व मंदिराची उभारणी 12व्या शतकात यादवांनी केली. 16व्या शतकात शहाजी राजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या 3 पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजी राजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशहाच्या पदरी राहण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणेही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरीदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावरती शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फौज घेऊन पुण्यात पाठवले. युद्धाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजीराजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावांनी पुण्यावरती हल्ला करून पुणे उद्ध्वस्त केले. त्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फौजांनी पुण्याची वाताहात केल्यावरती मुरार जगदेवांनी 1629 पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडीवरती तटबंदी बुरुज बांधून दौलत मंगल किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगल किल्ल्याहून पाहिला जात होता. मुरार जगदेवांची 1635 आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करून लाल महालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलत मंगल किल्ल्याचे महत्त्व कमी झाले.